जेव्हा आपण बरीच पुस्तके वाचतो तेव्हा काय होते? एक, पुस्तकांमुळे आपल्याला भिकाऱ्यामध्येही माणूस दिसायला लागतो. दोन, एखाद्या चोरामध्ये चोरी करण्याचे कारण शोधू लागतो, म्हणजेच एखाद्या घटनेचा आपण सर्व बाजूंनी विचार करू लागतो, तो पुस्तकांमुळेच. तीन, पुस्तकांमुळे आपली आकलनशक्ती विस्तृत होते व विविध विषय हाताळण्याची क्षमता वाढते. चार, सततच्या पुस्तकांच्या वाचनाने स्मरणशक्ती तीव्र होते, त्यातून मेंदूचा व्यायाम होतो, तसेच मन नेहमी सक्रिय राहते. पाच, पुस्तक वाचल्याने शब्दसंग्रह वाढतो, त्यामुळे तुमचे संभाषण कौशल्य देखील सुधारते. सहा, बरीच पुस्तके वाचल्यानंतर आपल्याला प्रेम आणि वासना यातील फरक समजायला लागतो. सहा, बरीच पुस्तके वाचल्यानंतर आपल्याला प्रेम आणि वासना यातील फरक समजायला लागतो. सात, पुस्तके मानसिक समाधान देतात व आत्मविश्वास वाढवतात. आठ, एखाद्याने चूक केल्यानंतर त्याला माफ करण्याची ताकद पुस्तकेच देतात. नऊ, पुस्तके आपल्याला कुठे बोलावे आणि कुठे बोलू नये हे शिकवतात. दहा, अविरत वाचनामुळे चाकू बंदूक यांच्यापेक्षाही धारदार शब्द असतात हे आपल्याला समजते. अकरा, आई वडिलांचा नेहमी आदर करायला पुस्तके शिकवतात. बारा, ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण या सर्व घटनांमुळे आपले जीवन संपले असा गैरसमज पुस्तकांमुळे दूर होतो. पुस्तके आपल्याला धीर देतात, आधार देतात. तेरा, प्राण्यांबद्दल आपुलकी वाटू लागते, आपल्यातील संवेदनशील भावना वाढते. चौदा, हल्लीच्या युगात माणूस सोशल मीडियावर कितीही हसऱ्या चेहऱ्याचा फोटो टाकून आपण आयुष्यात किती पण खुश आहोत याचा देखावा केला तरी प्रत्यक्ष जीवनात तो किती दुःखी आहे हे आपल्याला पुस्तकातून समजते. पंधरा, कलाकार चित्रपटात नाटक किंवा काम करतात, पण प्रत्यक्ष जीवनातही खूप नाटक करणारे कलाकार आपल्या जीवनात असतात हे आपल्याला पुस्तके सांगतात. सोळा, या जगात 1% लोक चांगली वागणारी तर 1% लोक वाईट वागणारी असतात आणि बाकी उरलेले आपण सर्व अनुयायी असतो. काही जण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगली होतात तर काही जण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात हेही आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून समजते. सतरा, पुस्तकांमुळे एखादी हरलेली व्यक्ती प्रोत्साहनामुळे जिंकू शकते हे समजते. अठरा, पुस्तकांमुळे आपल्यातील सकारात्मकता वाढते. हारल्यानंतर किंवा नापास झाल्यानंतर आत्महत्या करण्याचे विचारही आपल्या मनात येत नाहीत. एकोणीस, एकमेकांच्या भावना समजून घेण्याची तसेच एकमेकांच्या सुखदुःखांची तीव्रता समजून घेण्याची ताकद पुस्तकांमुळे वाढते. वीस, पुस्तकांमुळे आपल्या एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. करोडपती गरीब दिसतो आणि दर महिना 200 रुपये कमवणारा व्यक्ती श्रीमंत दिसू लागतो. 21. पुस्तकांमुळे आपल्याला नवीन जीवन जगण्याची उमेद व ऊर्जा मिळते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.